जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. शिंजो आबे यांच्या छातीत गोळी लागली, त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्याने सध्या आबे यांची प्रकृती चिंताजनक आहे. पोलीस यंत्रणेने संशयित हल्लेखोराला अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे. जपानच्या स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या व्यक्तीची ओळख करण्यात आली आहे. त्याचे वय 41 वर्षे आहेत. गोळीबाराचे कारण अजून समजू शकले नाही. माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर हल्ला हा नारा शहरात झाला. घटनेच्या वेळी ते भाषण करत होते. गोळी लागल्यावर आबे खाली पडले. त्यांच्या शरीरातूनही रक्त येत होते. शिंजो आबे अचानक पडल्यामुळे तिथे उपस्थित लोकांना काहीच समजले नाही. मात्र या दरम्यान काही लोकांनी तेथे गोळीबार केल्यासारखे काहीसे आवाज ऐकू आले. सध्या एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.